हे बघ पुन्हा काही मुली असतात ज्या मुलांच्या गळ्यात पडतात, त्यांची संख्या काही कमी नाही आहे, पण ती मुलगी नक्कीच त्या मुलींपैकी नाही आहे हे लक्षात असू दे. मेबी गौरी पण अशीच होती, स्वच्छ मनाची, निरागस, सालस. बहिणींची अजूनही आठवण येते ना तुला? मग त्यांना शोधण्याचे प्रयत्न का नाही करत? कुणाल, इतकी वर्ष मी गौरीला शोधलं नाही असं म्हणतोयस तू? नाही निखिल, मला असं म्हणायचं नव्हतं. मला माहिती आहे 8 वर्षात आपण सगळ्यांनीच खूप प्रयत्न केलेत बहिणींना शोधायचे, पण बहिणींना भेटण्याची जर प्रामाणिक इच्छा असेल ना तर मार्ग दिसतील. इतक्या लहान अस्मिला जर मार्ग दिसू शकतात तर तू त्यांच्याकडे कानाडोळा का करतोयस? तुम्हाला माझं बोलणं समजत नाहीये की तुम्ही मुद्दाम समजून घेत नाही? तुम्ही परत तेच सुरू केलं. ओके ओके ओके, सॉरी सॉरी. तुम्हाला असं वाटत असेल ना की मी खूपच बिघडलेला मुलगा आहे, सतत तुम्हाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. पण मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. नाही 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 नाही, तुम्ही म्हणाला ते खोटं नाहीये, म्हणजे मी बिघडलेलो नाहीये. हा, पण मी तुम्हाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय नक्की. मला वाटतं आपण निघायला हवं आता. निघा. नाही नाही नाही, निघा नाही, प्लीज प्लीज, एक्स्ट्रीमली सॉरी. ते बघ बघ बघ, बघितलंस ते असं असतं, प्रेमात पडलं ना की सदैव असं नतमस्तक राहावं लागतं, म्हणून मी प्रेमात पडत नाही. ओ रिअली? या आय मीन इट. तू मला सांग, या मुलींना भाव खाण्याशिवाय दुसरं काही जमतं का? नाही. बस ना आता प्लीज. आज ना भाव काय खातेस? हसायला काही पैसे पडतात? अरे तुम्ही हसल्यानंतर खूप सुंदर दिसतो. मिस्टर राज प्लीज, तुम्हाला इम्प्रेस करायला खूप चांगल्या चांगल्या मुली भेटतील. आय नो, आय थिंक यू आर वेस्टिंग युअर टाइम ऑन मी. नो 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 नो, आय एम नॉट वेस्टिंग माय टाइम, असं तुम्हाला वाटतं, पण असं नाही आहे. ते म्हणतात ना, अगर तुम किसी को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में तुम्हारी मदद करती है. आई कांट बिलीव दिस, एक डॉक्टर असून इतक्या उथळपणे कसे काय मागू शकता तुम्ही? काय उथळपणे? थळ उथळपणा नाही, उथळपणा नाही, आय एम डॅम सिरियस अबाउट माय लाईफ खरंच. पण कसं, असं आयुष्य गंभीरपणे घेतलं तर कॉम्प्लिकेशन्स वाढतात, म्हणजे लाईफ इज टू शॉर्ट टू हेट समबडी. सतत प्रेम करत राहा, सगळ्यांना प्रेम करत राहा. प्रेम द्यावं, प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं, प्रेम द्यावं. कळलं मला. कॉफी. हे सुद्धा तुम्ही मुद्दाम सांगितलेत ना करायला? नाही नाही, अजिबात नाही. मी मगाशी म्हटलं ना काय ना तगर. बस मी खरंच निघते आता. नाही 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 प्लीज, आता मला माहित नव्हतं की इथे कॉफीवर असं क्रीम देतात. एक्स्ट्रीमली सॉरी, एक्सक्यूज मी. हा ओके, मी 10 मिनिटात पोचतो. इमर्जन्सी आहे, मला निघावं लागेल. नाही पण ही कॉफी संपवल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. हं, आणि हो, बसने नाही ट्रकने जा, टॅक्सीने जा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुम्हाला इथे सोडून जातोय, पण वर्क कम्स फर्स्ट यू नो. आणि हो, काउंटरवर मी बिल पे करून जातो, यू टेक यू ओन टाईम. हा
आणखीन एक प्रेमळ रूप आलं. अस्मी अस्मी बाळ, अशी अवेळी का झोपलीस? आणि शाळेतला पहिला दिवस कसा होता हे सांगितलं नाहीस मला. रात्री झोप लागणार का तुला? अरे बाप रे, त्याच्या अंगात तर खूप ताप भरलेला आहे. अस्मी, बर आहे, शर्टावर नाही सांडलंय, जा लवकर हात धुण्याचा. हो, वॉशरूम इकडे आहे. हा, आलो का? या. निखिल कुठे आहेस तू? लवकर घरी ये. का? काय झालं? अस्मीला खूप ताप आलाय. मला काय करावं काही कळत नाही, पण तू लवकर घरी ये. बरं, ठीक आहे मामा, तुम्ही काळजी करू नका, मी लगेच निघतो. हो हो हो, लवकर ये. काय रे, कोणाचा फोन? अरे मामाचा फोन होता, ती म्हणत होती की अस्मीची तब्येत बरी नाही आहे, अचानक तिला ताप आला. तरी निघू आपण लवकर. चल, ठीक आहे, चल. मला कॉफी शॉप मध्ये एक मुलगी दिसली होती, त्याच्यात मला गौरीचा भास झाला. गेल्या रे, कसं शक्य आहे? वहिनीनं मुंबईतले काही माहिती तरी आहे का? त्या काय येतील इथे? कसं आहे ना, तू वहिनींना मनापासून विसरू शकलेला नाही आहेस, त्यामुळे प्रत्येक मुलीत तुला वहिनी दिसत आहेत, दुसरं काही नाही. कुणाल असं एकदा होईल, दोनदा नाही. काय माहीत, खरंच गौरी मुंबईत आली असेल आणि आपल्या कुणालाच माहीत नसेल. निखिल, इट्स इम्पॉसिबल. ठीक आहे, एक वेळ गृहित धरू की वहिनी खरंच मुंबईत आल्या आहेत, पण मग तुझ्या बरोबरच त्या आम्हालाही दिसल्या असत्या ना, राईट? हो, तेही खरंच आहे म्हणा. एक्झॅक्टली. बरं, चल आपलं निघायला हवं, मामा वाट बघते. हो, चल. हॅलो सरे. हा, बोल दाडे. अगं कुठे आहेस तू? कधी येणार आहेस घरी? अगं आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आज फिल्मला जाणार आहोत, तर मला यायला उशीर होईल. मी जाऊ. बरं, ठीक आहे, पण ऐक, लवकर यायचा प्रयत्न कर. हा, हो हो, नक्की. ठेवते, बाय. बाय. इथे आल्यापासून सतत मनात एक विचार येतोय की निखिलला नाही पण निदान मंजिरी मावशींना तरी एकदा भेटायला जावं. निखिल आणि नीरजाची खुशाली तरी कळेल. हो, तसंच करावं. रिक्षा, मामा काय झालं? अस्मी कुठे आहे आणि अचानक कसा काय ताप आला? सकाळी व्यवस्थित होती ना? काही विचारू नकोस. ती आणि तन्वी दोघेही शाळेत रेंगाळत बसल्या. मग काय, त्यांची स्कूल बस मिस झाली. दोघी जणी पावसात भिजायला गेल्या आणि तिला म्हणे गौरी दिसली म्हणून तिच्या मागे पळत सुटली. काय, तिलाही गौरी दिसली? बघ कुणा, मी म्हटलं होतं ना तुला. म्हणजे तुलाही गौरीचा भास झाला की काय? एकदा नाही, दोनदा मला असं वाटलं. म्हणजे निखिललाही दोन वेळा बहिणींसारखीच कोणती दिसली? तुम्हा बाप लेकी ना, एकच वेळ लागलाय, दुसरं काही नाही. घेत की? अग ते जाऊ दे, गौरीचं नंतर बघूया. आधी तुमच्या राणींचं बघा काय करायचं ते. काय करायचं म्हणजे? अरे 102 ताप आहे तिला. मी बघासपासनं घड्या ठेवते डोक्यावर, गोळी देऊन झाली पण ताप काही खाली उतरायचं नाव घेत नाहीये. निखिल, असं असेल तर आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ. आपले फॅमिली डॉक्टर राजनना फोन केला आणि ते नेमके मुंबईच्या बाहेर आहेत. बरं, मग आपण जनरल फिजिशियनकडे का जाऊया?
आपण डायरेक्ट पेडियाट्रिशियन कडे जाऊया ना, म्हणजे रात्री पुन्हा जर का तिला ताप आलास तर पावसामध्ये कुठे डॉक्टर शोधत फिरणार परत? तुम्ही डॉक्टर राजसोनींकडे का नाही जात? मी तन्वीला त्यांच्याकडे घेऊन जाते, चांगले डॉक्टर आहेत ते. तुझ्याकडे नंबर आहे त्यांचा? हो आहे. असं कर, तू अस्मी जवळ थांब, मी करते त्यांना फोन. वर्षांनी भेटते मी मंजिरी मावशींना, किती आनंद होईल त्यांना मला बघून, आणि मला सुद्धा खूप खूप आनंद होईल. कोण पाहिजे? गिरीश देशमुख इथेच राहतात ना? नाही, त्यांनी घर सोडलंय. सोडलंय? सोडलंय म्हणजे आम्ही त्यांच्या घरात भाड्याने राहतो. पण मग ते कुठे राहतात? मला माहीत नाही, माझ्या मिस्टरांकडे त्यांचा पत्ता आहे, पण ते बाहेर गावी गेले. कधी येतील ते? मी कसं सांगणार, ऑफिसचं काम आहे. बरं. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.